नमस्कार, मी पूनम पवार आपणा सर्वांचे स्वागत करते. आज आपण बघूयात गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण म्हणजे खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते. या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती असे म्हणतात. सूर्यमालेतील तारा सूर्य हा इतर ग्रहांना स्वतःकडे खेचतो, त्याच वेळी इतर ग्रह मात्र सूर्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. सूर्यमालेतील सूर्य आणि ग्रह यांच्यातील या रस्सीखेचमुळे सर्व ग्रह हे ठराविक कक्षेत परिभ्रमण करतात. या गुरुत्वाकर्षणाची शक्ती फक्त सूर्यमालेत सूर्याकडेच नाही बरं, तर ती सर्व खगोलीय वस्तूंकडे आहे. ती सर्व खगोलीय वस्तूंकडे आहे, अगदी पृथ्वीकडे सुद्धा. म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीकडे सुद्धा आहे. म्हणूनच पृथ्वीवरून एखादी वस्तू वर फेकली असता ती वर न राहता जरा वेळाने खाली येते. याला कारण म्हणजे गुरुत्वाकर्षण. हा बॉल बघा बरं, कसा वरती जाऊन थोड्या वेळाने लगेच खाली येतो. म्हणूनच मानवाला अवकाशातील ग्रह तारे यांबाबत नेहमीच कुतूहल राहिले आहे. यातूनच त्याने इतर ग्रहांवर उपग्रहांवर जाण्याचा प्रयत्न केला आहे. मानवाने कधीही हार मानली नाही, अगदी नेहमीच मानवाने यासाठी सतत संशोधने केली. यातूनच निर्मिती झाली ती अवकाश प्रक्षेपण तंत्र. अवकाश प्रक्षेपण तंत्र नेहमी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्तीने काम करते. हे काय आहे बरं? हे कोणतेही विमान नाही, तर हे अवकाशयान आहे. हे अवकाशयान नेहमी अग्निबाणाच्या साह्याने अवकाशात नेले जाते. अग्निबाणाचे कार्य हे आपण आता बघूयात. हे आहे अग्निबाण. अग्निबाण म्हणजेच रॉकेट. आता बघूयात हे रॉकेट कसे कार्य करते बरं. अग्निबाणाचे कार्य आपण या व्हिडिओ मार्फत बघूयात. अग्निबाणात प्रचंड प्रमाणावर इंधन भरलेले असते. हे इंधन जाळले जाते, त्यामुळे अग्निबाणाला मिळणाऱ्या शक्तीतून ते वरती झेपावते. त्यामुळेच हे अग्निबाण आकाशात किंवा अवकाशात जाते. हे आहे अग्निबाण. बघा बरं व्हिडिओ, दिसते की नाही तुम्हाला ते कशा प्रकारे वरती सोडले जाते. 20व्या शतकात काही देशांनी अवकाशयानासंबंधी तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यात आपला देश सुद्धा आहे बरं, आणि तो अगदी प्रसिद्ध आहे. आपल्या देशाने मोठ्या प्रमाणात यश प्राप्त केले आहे. याला कारणीभूत म्हणजेच भारतीय अवकाश संशोधन संस्था. भारतीय अवकाश संशोधन संस्था जिला आपण इस्रोच्या नावाने ओळखतो. इस्रोच्या मार्फत 22 ऑक्टोबर 2008 रोजी चंद्रयान 1 सोडले गेले. त्यानंतर मंगलयानाने सुद्धा भारताचा दबदबा वाढवला बरं. मंगलयान हे 5 नोव्हेंबर 2013 रोजी झेपावले गेले व मंगल ग्रहाने 24 सप्टेंबर 2014 मंगल ग्रहाच्या कक्षेत प्रस्थापित झाले. हेच मंगलयान आपल्याला आता 2000 च्या नोटवर बघण्यास मिळते.